नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मराठी टंक लेखन आणि युनिकोड या संदर्भात चर्चा करत होतो. आत्ता पूर्वीसारखी यंत्र जी टंक लेखनाची होती ती न वापरता संगणकाच्या सहाय्यानं टंक लेखन केलं जातं आणि आंतरजाळावरती म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून आपल्याला विविध असे साधनं उपलब्ध झालेले आहेत. त्यामध्ये मायक्रोसॉफ्ट आणि गुगल यांनी हे जे टंकलेखन होतं त्यासाठी विविध कळ फलक आपल्याला उपलब्ध करून दिले. तर गुगल इनपुट मराठी या टूलचा वापर करून मराठी टंकलेखन कसं करता येईल त्या संदर्भात आपण चर्चा करत होतो. तर गुगल इनपुट टूल प्लसचा वापर करून मराठी टंकलेखन आपल्याला करता येतं. यासाठी गुगल इनपुट टूलमध्ये MS वर्डमध्ये सुरुवातीला एक फाईल ओपन करणं आवश्यक आहे. त्यानंतर टंकलेखनास सुरुवात करावी, म्हणजे आपल्या आपण MS वर्डमध्ये फाईल ओपन करून तिथं सरळ टायपिंग करू शकतो. आता ते जे टायपिंग आहे ते आपण इंग्रजीच कळपाटवरती करणार आहे. म्हणजे उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले असं आपल्याला लिहायचं आहे मराठीत. तर ते अगोदर तुम्ही जे कळफलक दाबणार आहात तो इंग्रजीमध्ये असणार आहे. म्हणजे छत्रपती तर CHHTRAPATI छत्रपती SHIVAJI शिवाजी. म्हणजे आपण कळफलक दाबताना इंग्रजी अक्षर असणार, पण पडद्यावरती मात्र ती उमटताना छत्रपती शिवाजी महाराज असंच तिथे ती उमटणार आहे. म्हणजे ती पडद्यावरती तशी दिसतात. तर हे एक सोपं म्हणजे मगाशी जे आपण यापूर्वी म्हटलं की आपल्याला इंग्रजीमध्ये मराठी शब्दांचे स्पेल करता येणं आवश्यक आहे. तुमचं जेवढं इंग्रजीचं ज्ञान चांगलं असेल, म्हणजे जरी ते मराठीसारखं आपल्याला तिथं लिहायचं असलं तरी तिथं वर्ण जो येणार आहे, जे अक्षर येणार ते इंग्रजीच येणार आहे. मी यापूर्वी जे उदाहरण देतो, बोला म्हटलं तर आपण मराठीत ब ला काना मात्रा बो ल ला काना ला बोला असं लिहू, पण ते आपल्याला संगणकावर करताना इंग्रजीमध्ये BOLA असं लिहाय तुम्ही अक्षकळ दाबाल, त्याला पडद्यावरती मराठीमध्ये बोला हा शब्द तुम्हाला दिसणार आहे. तर हे महत्त्वाचं आहे. तर त्यामुळं सोपं होतं, उलट हे फार अवघड नाही आहे. आपण ते करत गेलो तर त्याचा सराव केला की आपोआपच ते खूप गतीनं आणि सोप्या पद्धतीनं टंकलेखन होतं. यातील स्पेलिंग टाईप करताना इंग्रजी अक्षरांचे टंकलेखन करत असताना वेगवेगळे पर्याय असणारे शब्द दिसून येतात. म्हणजे पडद्यावरती तुम्ही ज्यावेळेला म्हणजे आपण ही अक्षरांची कळपट्टी दाबत असतो, तो कळपाट जो आहे तो कळपाटावरती आपण अक्षर ज्यावेळेला आपल्या बोटांनी दाबत असतो त्यावेळेला पडद्यावरती ते उमटत असतं. तर ते वेगवेगळे पर्याय तिथं एकाच शब्दासाठी तिथे आपल्याला दिसत असतात, मग तिथलं ती आपण योग्य निवड करायची. तर ते शब्द दिसतात, त्यातले काही शब्द अशुद्ध रूपात असतात. उदाहरणार्थ कळावीत शब्दाचे स्पेलिंग, आता कळावीत आता ळ आहे आपल्याकडे, पण इंग्रजीमध्ये लिहिताना तुम्ही कसं लिहिणार? KALAVIT कळावीत, म्हणजे इंग्रजीत काय उच्चार होते कळावीत आणि मराठीत काय कळावीत. तर तुम्हाला पडद्यावरती कळावीत कळावीतची वेलांटीचे बदल आणि कळावीत असंही तिथे दिसेल, मग त्याच्यात ते तुम्हाला योग्य पर्याय. मग त्यात कदाचित तुम्हाला कळावीत कळवीत कळावीत काळवीत असे पर्याय दिसून येतील, त्यातील योग्य पर्याय आपण निवडणं आवश्यक असतं.
आता पडद्यावरती तिथे आपल्याला तो शब्द तिथे सिले निवडता येतो. आणि मग पुरेसा मजकूर टंकलिखित झाल्यानंतर तो कॉपी करून आपण घ्यायचा आणि तो MS वर्डमधील फाईलमध्ये चिकटवायचा म्हणजे ठेवायचा आहे. त्यानंतर ती कोणत्याही प्लॅटफॉर्मवरती जशीच्या तशी ती फाईल आपल्याला दिसू शकते. तर टंकलिखित केलेला मजकूर मग आता आपण नुसतं मजकूर टाईप करून चालणार नाही, तर तो आकर्षक दिसावा यासाठी आपल्याला बरेचसे बदल त्या मजकुरात करता येतात. उदाहरणार्थ शीर्षक जे आहे ते शीर्षक मजकुराचा जो टाईपचा आकार आहे अक्षरांचा तोही आपल्याला बदलता येतो. अक्षरांचा टाईप जो आहे त्याचा आकार जो आहे तो सुद्धा आपल्याला फॉन्ट साईज म्हणतो आपण, तो फॉन्ट साईज देखील आपल्याला बदलता येतो आणि त्यातनं तो मजकूर आकर्षित केलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर हे जे आहे ते होत असताना इथे एक गोष्ट आणखी लक्षात घ्या की आपली जे आपण काही लेखन करतो त्याच्यात काही शीर्षक असतात टायटल्स, तर ते बोल्ड करणं, बोल्ड करणं म्हणजे ठळक ठळक करता येतात. त्याचाही आपल्याला ती सुविधा उपलब्ध आहे. काही वेळेला परिच्छेद असतो, तो परिच्छेद आपण सलग लेखन करत सुटल्यामुळं कदाचित राहून जातो, मग आपल्याला त्याचे योग्य परिच्छेद योग्य ठिकाणी आपल्याला पाडता येतात. म्हणजे तिथे त्या परिच्छेदाचं स्थान निश्चित तिथे करता येतं. काही शब्दांकडं आपल्याला लक्ष वेधून घ्यायचं आहे, मग किंवा एखादी वाक्यरचना आहे त्या वाक्याकडे लक्ष वेधून घ्यायचं, ते वाक्य थोडंसं आपल्याला तिरप्या पद्धतीनं अक्षरांचा फॉन्ट वापरून आपल्याला ते तिरक्या अक्षरांचे पर्याय उपलब्ध होतात. किंवा काही वाक्यरचनांना अधोरेखित पण आपल्याला तिथे करता येतं की जेणेकरून तिकडे वाचकाचं किंवा ज्यांना आपण मजकूर पाठवणार त्यांचं लक्ष जाईल, किंवा महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते असे आपल्याला अधोरेखित तिथं करता येतात. जे तिरकं अक्षर असतं त्याला इटॅलिक फॉन्ट म्हणतात. तर असा अक्षरांचा आकार, त्यांचा नमुना आपल्याला आपल्या आवडीनुसार किंवा ज्यांच्यासाठी मजकूर लिहिला आहे त्यांच्या सोयीच्या टंकामध्ये रूपांतरित करता येतो. म्हणजे आपण लिहिलेला मजकूर जर तुम्ही ती फाईल ईमेलवरून त्या व्यक्तीला पाठवणार आहात त्याच्यापर्यंत पोचली, पण तिथे त्याच्याकडे जर तो फॉन्ट नसेल तर ती फाईल त्याला दिसणार नाही, ती ओपन होणार नाही. मग त्यांनी मग आपल्याला सांगणं अहो तुम्ही फाईल पाठवली ओपनच होईना झाले, तर अशा अडचणी येऊ नये म्हणून त्यांच्याकडे असणाऱ्या फॉन्टमध्ये आपल्याला टंकामध्ये ते पाठवता आलं पाहिजे किंवा रूपांतरित करण्याची सोय असली पाहिजे. त्यासाठी आता अनेक ऑनलाईन रूपांतरक म्हणजे कन्व्हर्टर उपलब्ध आहे, म्हणजे एका टंकामधून दुसऱ्या टंकामध्ये सुद्धा आता मजकूर कन्व्हर्ट होतो. पण काही असे टंक आहेत की ते लायसन कॉपी लागते, तर ती नसेल तर आणि तसा लायसन असल्या टंक नसेल तर त्यामध्ये कन्व्हर्ट होत नाही तर मग ते काय होतं, तो सगळा मजकूर असे गोळे 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 आल्यासारखा काहीतरी वेगळीच लिपी तिथे आपल्याला दिसते. तर हे अशा काही अडचणी लिखित म्हणजे संगणकावरती जो मजकूर आहे तो एकमेकाकडे पाठवताना येऊ शकतात. तर त्यासाठी आपल्याला टंक लेखनाचा आकर्षकपणा वाढवायला सुद्धा संगणकानं मदत होते. तिथल्या तिथे आपण पडद्यावरती त्या संगणकाचा तो मुद्दा तिथे वापरू शकतो. तर ही मित्रांनो आपला जो मुद्दा चालला होता की मराठी टंक लेखन आणि युनिकोड
म्हणजे जे आता कृतिदेव श्रीलिपी वगैरे सारखे टंक आहेत त्याच्याऐवजी युनिकोड हा सर्वसमावेशक असा टंक उपलब्ध झालेला आहे, जो आपल्याला कुठेही म्हणजे संगणकावरती गुगल सर्च इंजिनच्या माध्यमातून किंवा मायक्रोसॉफ्टमधनं ते आता इंडिक टूल जे आहेत किंवा मराठी इन्स्क्रिप्ट जे आहे ते उपलब्ध होऊ शकतं. आणि त्यामुळं आता ही भीती बाळगण्याचं कारण नाही की मला मराठीमध्ये टायपिंग करता येईल का नाही. तर आपलं टायपिंगचं प्रशिक्षण झालं असेल तर उत्तमच आहे, पण नसेल झालं तरी सुद्धा आपण टंक लेखन करू शकतो. आता या अँड्रॉइड मोबाईलमुळं आता बरेचसं आपल्याला आता कळून चुकलं आहे की आपण जसं बोलतो तसं तिथे मजकूर त्यावरती छापला जातो. मायक्रोसॉफ्टचे जे विविध ॲप आहेत त्याच्यामध्ये सुद्धा PPTचं ॲप आहे, मायक्रोसॉफ्ट फाईल्स तुमच्या तिथे तयार होतात. म्हणजे मोबाईलच आपला एक प्रकारचा उत्तम आता संगणक व्हायला लागला आहे. तर तिथेही माहिती आपण साठवून ठेवू शकतो, पण काही स्टोरेज वगैरेची जी क्षमता असते त्या प्रत्येक मोबाईलची वेगळी असते. त्यामुळं संगणकावरती जेवढं आपल्याला साठवणुकीची सामग्री मिळते उपलब्ध होते तेवढी तिथे होत नाही, पण ज्या प्रणाली आहेत कार्यप्रणाली त्या जवळजवळ सारख्या आता होताना दिसतात. तर आपल्याला हे जे प्रशिक्षण आहे हे टंक लेखनाचं करणं गरजेचं आहे, कारण आता 2016 नंतर पूर्वीच्या जुन्या यंत्रावरती टंक लेखन शिकून त्याची परीक्षा होत होती ती बंद झालेली आहे. आता संगणकावरचंच प्रशिक्षण आणि त्याची परीक्षा होते. गती 30, 40, 60 असा जो भाग आहे तोही महत्त्वाचा असतो. तर हे प्रशिक्षण तुम्ही घ्यायला गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हिट संगणक लेखनाची जी गती आहे मराठीसाठी, इंग्रजीसाठी, हिंदीसाठी. आणि दुसरा एक भाग म्हणजे तुम्ही ज्याला आता संगणकावरती टंक लेखन त्यावेळेला तुम्ही स्टेनोटायपिस्टचाही लघुलेखन जे आहे त्याचंही ट्रेनिंग प्रशिक्षण घ्या, जेणेकरून आपल्याला अधिक त्याचा काही अशी रोजगाराचे क्षेत्र आहेत की जिथं हे जे लघुलेखक आहेत यांना खूप संधी उपलब्ध आहेत, आणि त्याचा आपल्याला त्या संधीचा उपयोग करून घ्यायचा असेल तर काही कौशल्य भाषिक ही आपल्याकडं आज असणं गरजेचं आहे. म्हणून मित्रांनो, हा जो दुसरा घटक आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. पुढचा जो मुद्दा आहे तो PPT पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन, त्यावरती आपण चर्चा करणार आहोत. आत्तापर्यंत आपण या घटकावरती जी चर्चा केली ती खरं तर थोडंसं प्रॅक्टिकल नॉलेजवरची आहे. आपण प्रत्यक्ष संगणकावरती काम करणं गरजेचं आहे, तर तेही शक्य झालं तर आपण त्यावरतीही चर्चा करणार. तोपर्यंत धन्यवाद.